आणि अनेक लोक मल्ल्या बिल्ल्या अनेक लोक असे आहेत की या देशाचा पैसा घेऊन हे आपल्या देशातून पळून गेलेले आणि ह्याला सर्व वर आजचं मोदी सरकारचं आहे. इंडिया आता इंडियाची आज मीटिंग आहे. मीटिंगमध्ये पुणे शहर हा लोकसभा मतदारसंघ कोणाला सोडायचा काय सोडायचा ही चर्चाही चालू आहे आणि त्यातनं जर मला उमेदवारी दिली तर मी 100% आमच्या नेतृत्वाचा विश्वासाला तडा देणार नाही. क्या देश आज भाजपला पाडायच्या तयारीत आहे आणि त्यात मोदी आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू पण निवडणूक आम्ही जिंकू. काँग्रेस 100% निवडणूक जिंकू शकतो. आज अनेक प्रसारमाध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा निवडणूक लढणार असं समजत आहे आणि पुणे शहरामध्ये त्यांना निवडणूक लढवण्यासाठी आम्ही स्वागत करतो. पण गेली 9 वर्ष या देशामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय आणि लोकशाहीला ज्या पद्धतीनं फाटा देऊन हुकुमशाहीकडे त्याची वाटचाल चालली त्या राजकारणाला भारतीय जनता त्रस्त झालेली आहे. 9 वर्षांमध्ये आपण बघितलं असेल महागाई असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील आणि आपल्या देशामध्ये भांडवलशाहीचं राजकारण चालू झालंय. अंबानी असेल अदानी असेल आणि अनेक लोक मल्ल्या बिल्ल्या अनेक लोक असे आहेत की या देशाचा पैसा घेऊन हे आपल्या देशातून पळून गेलेले आणि ह्याला सर्व वर आजचं मोदी सरकारचं आहे. त्यामुळं इंडिया आता इंडियाची आज मीटिंग आहे. मीटिंगमध्ये पुणे शहर हा लोकसभा मतदारसंघ कोणाला सोडायचा काय सोडायचा ही चर्चाही चालू आहे. परंतु ह्या सगळ्या नेत्यांनी ठरवलं पुणे शहरामध्ये जो उमेदवार देईन त्याच्या पाठीशी उभारून आम्ही जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. मीच नाही तर अख्खं देशामधले नागरिक आज तयार आहेत की त्यांनी फक्त वाट बघतात निवडणुकीची की आपल्यावर होणारा अन्याय आपल्यावर चाललेलं जे महागाईचं प्रश्न असेल ह्याच्यावर लोक त्रस्त आहेत आणि त्यातनंही जर मला उमेदवारी दिली तर मी 100% आमच्या नेतृत्वाचा विश्वासाला तडा देणार नाही. आणि पुणे शहरामध्ये मी गेली 30 वर्ष काम करतोय आणि फार जेवढे मतदारसंघ आहेत तेवढ्या मतदारसंघामध्ये माझे वैयक्तिक संबंध पक्षीय संबंध आणि अनेक लोकांचे विविध लोक जी मानव आहेत त्यांच्यावर माझे नेहमी चर्चा होत असते आणि मला तिकीट दिलं तर 100% मी निवडून येईन हा मला विश्वास आहे. कारण मलाच नाही की अख्खा देश आज भाजपला पाडायच्या तयारीत आहे आणि त्यात मोदी आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू पण निवडणूक आम्ही जिंकू. काँग्रेस 100% निवडणूक जिंकू शकतो.